ना भूतो ना भविष्य अशी क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय पिंटाशेट पाटील स्मृति चषक सरपंच चषक 2023 हे शानदार आयोजन साई संघासाठी निलेश मोकल साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर टोटल षटकार झालेत 233 आणि चौकार देखील झालेत 233। एकूण विकेट हॅट्रिक झाल्यात 6, षटकारांची हॅट्रिक झाल्यात 4 आणि चौकार हॅट्रिक झाल्यात 2। दरम्यान मान्यवर अण्णाशेट पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं। तदनंतर आदरणीय दिनेश बाबूशेट पाटील यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅश साठी 100 रुपीचं कॅश प्राइज आहे। यस, बॅक टू द क्रिकेट, द गेम इज ऑन। होतोय डावाला सुरुवात। टॉस जिंकली साई संघाने, डिसाइड केलं फर्स्ट फील्ड आणि इन्व्हिटेशन दिलंय टीम खारपाडाला की आपण फर्स्ट बॅट करायची आहे। द गेम इज ऑन। एकदा जोरदार टाल्या उद्या या मॅच साठी। पहिला चेंडू आणि दांडी दांडी गोल झालंय। मोठा मासा गळाला लागलाय फलंदाज स्वप्निल भोईर इज अ बॅक टू द पॅवलियन। थँक यू। पहिली विकेट गमावलाय टीम खारपाडा इलेव्हनने, जिथे स्वप्निल भोईर शिकार ठरलाय डगचा, गोल्डन डग, बिग विकेट। खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची चर्चा सुरू आहे आणि असा हा विकेट मात्र गमावलाय व्हेरी फर्स्ट बॉलवर। स्वर्गीय पिंटाशेट पाटील स्मृती चषक आणि सरपंच चषक 2023 हे शानदार आयोजन आणि या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय निलेश मोकल यांच्याकडून। पहिली विकेट गमावलाय आणि क्रुशल सिच्युएशन निर्माण झाल्या टीम खारपाडा इलेव्हनची। इनॅट नंबर 3 मैदानात दाखल झाला अनिरुद्ध ठाकूर। खरं तर अपकमिंग यंगस्टार खारपाडा इलेव्हन साठी पाहिलं जातंय त्याच्याकडे कसं देईल योगदान। लेट्स सी। इथे देखील कट करायचं होतं, अतिरिक्त गती पाहायला मिळाली, ॲक्युरेसी पाहायला मिळाली। गुडलँड स्पॉटवर चेंडू रिलीज झाला, किपरच्या ग्लोजमध्ये जातो आणि डॉट बॉल। पहिलं षटक मार्गस्थी आहे, पहिल्याच चेंडूवर विकेट आली आणि तदनंतर डॉट बॉल। निखिल मोकल बॉलिंग ट्रॅकवर लॉफ केलाय, एलिव्हिएशन मिळालंय, केलंय स्वागत स्वॅग मध्ये, आलाय षटकार अनिरुद्ध ठाकूरच्या बॅट मधून। यस, थँक यू। विश्वास दाखवला की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पिच हिटर हवाय खारपाडा इलेव्हन संघाला आणि तो कोण असेल? अनिरुद्ध ठाकूर तो रोल अदा करतोय आणि ठोकलाय षटकार, रन झाल्यात 6। फुलटॉस आहे, स्ट्रेट हिट, विसेप, सुरक्षित स्थान, ब्लॅक स्क्रीनला टच झालाय, बॅक टू बॅक षटकारानंतर मात्र क्लास पाहायला मिळाला, आलाय चौकार। आधी आक्रमण आणि तदनंतर क्लास, षटकारानंतर आला चौकार, रन झाल्यात स्कोर कार्डवर 10। पहिलं षटक सुरू आहे,
पहिल्या चेंडूवर विकेट देन डॉट सिक्सर फोर चार चेंडू झालेत दहा धावा स्कोर कार्डवर मैदान योगेश राज हिल स्टेशन झालंय इथे देखील अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला सन्मान दिला टेनिस बॉल क्रिकेट हेच तर शिकवतं खराब चेंडूंवर करा आक्रमण आणि चांगल्या चेंडूला द्या सन्मान आणि तर तुम्ही वर्ल्ड क्रिकेटर आणि ते पाहायला मिळाला पाचवा चेंडू ठरलाय निर्धाव पाच चेंडू फेकलेत एक षटकार एक चौकार दोन स्ट्रोक्स आलेत रन्स आहेत दहा मॅच पाहताय खारपाडा अगेन्स्ट साई पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक पंच संतोषजी चौधरी सर स्वेरलेक पंचांच्या भूमिकेत हिरामनजी भोसले आवाज ऐकताय खरं तर योगेशजी मडवी सर सिद्धिक करवले आणि रोशन पाटील सर तारा यावेळेस खरं तर 22 खेळपट्टीच्या मधोमध चेंडू फेकला शॉर्ट पिच पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र चेंडू फील्ड झाला स्ट्राईक रुटेट झाली आणि सिंगल आल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स आहेत स्कोर कार्डवर 1-11 ऐकूया आवाज गोल्डन डीजे खरं तर योगेश सर ह्या परिसरामध्ये क्रिकेट ज्याने जिवंत ठेवला क्रिकेट खेळाडूंवर प्रेम करणारा आणि उदयमुख खेळाडूंचा आधारस्तंभ म्हणून जरूर दादांचं नाव घेतलं जाईल प्रत्येक वेळी खरं तर आज आठवण होतोय दादा मनाची परमेश थोडी घाई कर पुढच्या स्पर्धेसाठी जायचं आहे तिथे देखील वाट पाहतात मग स्पर्धा छोटी असो किंवा मोठी दादांची उपस्थिती प्रत्येक स्पर्धेसाठी असायची आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये दादांचं योगदान असायचं यायचं खरं तर व्यासपीठावर फार वेळ बसत नव्हते सरळ मैदानावर जायचं आणि क्रिकेटचा आस्वाद घेत होते इथे सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात झालंय आणि दुसऱ्या षटकातील फर्स्ट बॉल ठरलाय व्हाईट अनेक आठवणी आहेत विशेष म्हणून क्रिकेटमधल्या अगदी आज असते तर डॅशिंग रॉयल एंट्री पाहायला मिळाली असती दादांची त्यांच्याच नावाने खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्याशेट पाटील स्मृती चषक सरपंच चषक 2023 हे भव्य आयोजन शॉर्टपी चेंडू होता अगदी आउटस्टिकच्या बाहेर चेंडू चालला बॅक टू बॅक व्हाईट चेंडू पाहायला मिळत आहेत ॲक्युरसी पाहायला मिळत नाही आहे प्रतीक मोकल बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि रन्स झाल्या 13 पहिल्या षटकात आल्या 11 दुसऱ्या षटकाची झाली सुरुवात आले 2 व्हाईट आणि एक्स्ट्रा रन्स खर्च केल्या 2 प्रतीक मोकलने इट्स अ बिग मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट फुल टॉस आहे दिशा दिले स्टँड स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क सिक्सर मोठी जिम्मेदारी खरं तर आपल्या संघावर सोडलंय स्वप्नील भोईरने आणि ती जिम्मेदारी तो विडा उचललाय अनिरुद्ध ठाकूरने काय फलंदाजी करतो अनिरुद्ध ठाकूर इथे लोअर फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर स्ट्रेट हिट अलॉंग द कार्पेट शॉट फिल्डिंग झाले चांगली आणि सिंगल आलाय स्ट्राईक रुटेट केली जाईल 20 रन्स 20 धावा धाव फलकावर आहेत पहा क्रिकेट हा 11 खेळाडूंचा गेम आहे
प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचं खरं तर योगदान फार महत्त्वाचं आहे आणि आज ते योगदान तुम्हाला द्यावं लागेल. ऑन स्ट्राइक संदीप घरत समोर फेकलाय ताकदीचा वापर, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तिथे सिंगल आलंय, एक रन्स मिळेल टीम खरपडा 11 आणि रन्स झालेत 21. ऑन स्ट्राइक असेल अनिरुद्ध ठाकूर, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रतीक मोकल. आणि खरं तर ह्या मॅच नंतर, फायनल नंतर आपल्या स्वप्नातील बाईक कोणाला मिळेल, इट्स अ बिग क्वेश्चन, आन्सर मिळेल थोड्याच क्षणामध्ये. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच फेकला, त्याला दिशा दिलाय, पॉइंटला फसवलाय, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन नजदीक, फुटवर्क फुटवर्क पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 2 रन्स आल्यात फलंदाजी करणाऱ्या खरपडा 11 टीमसाठी आणि टोटल झाले स्कोर कार्डवर 23. खचाखच भरलेला मैदान, चारी दिशेला खरं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी, तर्दी प्रेक्षक आज करतायत गर्दी, करूया त्यांचं स्वागत, वेलकम सहर्ष, हार्दिक हार्दिक स्वागत. 6 दिवस चालणारी स्पर्धा बघता बघता आजचा शेवटचा क्षण आला. तेजस इथे शॉर्ट पिच होता, पुल करायचं होता, कॅच अँड बोलचा चान्स, धक्का असेल दुसरा, फलंदाज बाद होईल अनिरुद्ध ठाकूर. येस थँक यू. अगदी थोड्या क्षणामध्ये निलमताई पाटील यांचं देखील शुभ आगमन होणार आहे. मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो, आपण प्रमुख प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. थोड्या क्षणामध्ये अगदी निलमताईंचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. हाच ट्रॅफिक जॅम झालाय अमरापूर फाट्यावर, मुंबई गोवा महामार्गाच्या नजदीक असलेले मैदान, ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक स्पर्धा आपण लाईव्ह एन्जॉय करताय. स्वर्गीय पिंटाशेट पाटील स्मृती चषक, सरपंच चषक 2023. इथे दिशा द्यायची होती, विकेटच्या मागे कॅच आउट, बॅक टू बॅक धक्का बसतोय टीम खारपाडाला, आल्या पावली ओमकार ठाकूर बॅक टू द पॅवलियन. खरं तर खारपडा टीम आज तुमची परीक्षा आहे, कारण की ज्या खेळाडूने तुम्हाला मॅचेस जिंकून दिल्या तो अगदी पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि तदनंतर तुम्हाला साथ द्यावी लागेल आणि ती साथ कोणाची असेल, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स आल्यात 23-20 आणि विकेट गमावल्यात फलंदाजी करणाऱ्या खरपडा 11 3. न्यू बॅट्समन इनेट नंबर 5 नॉन स्ट्राईकला हर्षद मोरे, ऑन स्ट्राईक असेल संदीप घरत. तर याच दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थाने बांधकाम सभापती आदरणीय सौ निलिमाताई पाटील यांचं शुभ आगमन, आणखीन एका नारी शक्तीचं शुभ आगमन, आदरणीय निलिमाताई पाटील यांचं शुभ आगमन या व्यासपर्धे होत असताना आपण आयोजकांना विनंती करूया, आपण सन्मानपूर्वक त्यांना आमच्या इथे व्यासपर्धे घेऊन यायचं आहे. खरं तर 50% आरक्षण महिलांसाठी आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर नारी शक्ती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. त्या आदरणीय निलिमाताई पाटील यांचं शुभ आगमन या व्यासपर्धे होत असताना माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आदरणीय काशीनाथदादा पाटील जोहे यांचंही ते शुभ आगमन,
तर त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हायचं आहे. आदरणीय जरूर रोशन सर ताईंचं स्वागत केलंय षटकाराने डीजे. सलत एकूण 30 षटक सुरू आहे. तिसरं पॉलिंग ट्रॅकवर आहे राकेश मोकल आणि ऑन स्ट्राईक खेळाडू हर्षद बोरे उजव्या हाताचा हा एक एक्सप्लोजिव्ह बॅट्समन. समोर फेकला बॅट स्विंग पाहिली मुलाखत झाली नाही बॅट अँड बॉलमध्ये आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आला. गडी बाद झाला पहिला स्वप्नील भोईर तदनंतर अनिरुद्ध ठाकूरने चांगलं योगदान दिलं टीमला जिथे दोन षटकार एक चौकार आला अनिरुद्धच्या बॅटमधून आणि तदनंतर त्याची साथ गमावली आणि बॅक टू बॅक विकेट गेली. ओमकार ठाकूर देखील बाद झाला. यावेळेस फटका खूप चांगला आहे एलिव्हेशन मिळालंय परंतु त्या रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे कॅच पकडलाय कव कॉर्नर रिझन मध्ये अनिकेत आणि या ठिकाणी झेल झेल पकडलाय आणि हर्षद मोरेचा खेळ संपला. यस थँक्यू. तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय दिनेश बाबूशेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय. मी पुन्हा एकदा आयोजन कमिटीला विनंती करतो आपण जायचं आहे. तदनंतर वैभव ठाकूर आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. वैभव ठाकूर सचिव आणि अध्यक्ष प्रवीण पाटील आपण देखील यावं. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मनोज पाटील यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचा. नेक्स्ट बॉल राकेश मोकल इथे हुक करायचं होतं बॅटची कडा घेतलाय चेस करतोय चेंडू क्षेत्ररक्षक परंतु सिंगल मिळेल असं काही हाती लागणार नाहीये. एक रन्स आले रन्स झाल्यात एकूण 31-31 आणि टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकदा लक्ष टाकूया आपण स्कोअर कार्डवर. पहिले षटक फेकलं निखिल मोकल व्हेरी फर्स्ट बॉल विकेट गोल्डन डकचा शिकार स्वप्नील भोईर आणि त्या षटकात आल्या टोटल 11 रन्स एक विकेट मिळाली. देन सेकंड ओव्हर प्रतीक मोकलवर होती जिम्मेदारी फेकले आघाडीचे 2 चेंडू वाईट तदनंतर खाल्ला एक षटकार परंतु वेल फिनिश केलं बॅक टू बॅक 2 सफलता मिळाल्या आणि त्या षटकात आल्या एकूण 12 रन्स आणि तदनंतर राकेश मोकल तिसरं षटक पहिल्या चेंडूवर सिंगल सेकंडवर आला सिक्सर चौथ्या चेंडूवर विकेट आणि वेल फिनिश केलं त्याने देखील फक्त 8 रन्स खर्च केल्या आणि टोटल झाले स्कोअर कार्डवर 31-31. अंतिम षटक स्लॉग ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमधलं हनामारीचं षटक आणि तशी प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल का 31 झाल्यात आणखी किती येतील. इथे बॅट स्विंग पाहिली पॅडवर चेंडू अधल्ला लेग बिफोर ऑफ द विकेट आणखीन एक धक्का फलंदाज माघारी जाईल समीर मोरे इज अ वॉकडो बॅक टू द पॅवलियन. चला काही नाही झालं चला मॅच सुरू करा प्लीज. प्रेक्षकांना विनंती आपण तिथे जाऊ नका मॅच सुरू करा. चला प्रेक्षकांना विनंती आपण मॅच कडे लक्ष द्या खेळाडूंना विनंती आपण सामना सुरू करा प्लीज. बघा शेवटचा सामना काहीही झालेला नाहीये सर्वांना विनंती आपण आहे त्या जागेवरती उभे राहा आणि सामना इथे सुरू होतोय. काय झालं रे
तो चला पंच आणि टीम साई साई टीम आपण तीन षटक आणि एक चेंडूंचा खेल समाप्त झालाय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली अनिकेत मोकलला आणि रन्स आहेत स्कोर कार्डवर 31-31. ऑन स्ट्राइक असेल खेळाडू सिद्धेश घरत. इथे चांगला फटका आहे डीप 100 ओव्हर रिजन मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 100% डेडिकेशन. मॅच फार महत्त्वाची आहे. जिंकणारा संघ ठरेल चॅम्पियन आणि पराभूत होणाऱ्या संघाला खरं तर समाधान मानावं लागेल ऍज अ रनर अप. एक रन्स ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 32 रन्स 32 धावा धाव फलकावर आहेत. अंतिम षटक प्रोग्रेस आहे आणि 4 चेंडू बॅलन्स आहेत. शॉर्ट पिच चेंडू आहे त्याच्यावर केलं आक्रमण. चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क सिक्सर. चला संदीप गरत आणि खरंतर इथे साई संघाला शुभेच्छा आल्यात. प्रशांत वाकपंजा अभि म्हात्रे सध्या गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचाही मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया आणि खूप मोठी लढत. चला त्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेर उभं राहायचं. इथे देखील चांगला फटका आहे. बॅक टू बॅक संदीप गरत इज ऑन अ फायर. काय क्लास पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म अप अँड डाऊन राहील पण तुमच्याकडे क्लास जी शैली आहे क्रिकेट खेळायची ती शेवटपर्यंत राहणार आहे. 44 धावा स्कोर कार्डवर. इथे चांगला चेंडू होता परफेक्ट यॉर्कर त्याला प्लेस केले. सिंगल कम्प्लीट झाले. सेकंडचा कॉल आहे आणि फक्त सिंगल मिळेल. एक रन्स आले आणि रन्स झाल्यात एकूण 45-45. पहा पुन्हा एकदा विनंती करतोय आमचे व्हॅलेंटियर्स त्या ठिकाणी आहेत. सीमारेषा पलीकडे जा तुम्ही प्रेक्षक. आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आहेत. सदस्य रेड कलरच्या जर्सी मधले आमचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे जे प्रेक्षक बोंडल्यांच्या आतमध्ये त्यांना तुम्ही बाहेर घ्या. ओपनिंगसाठी फलंदाज आला होता संदीप गरत. चांगलं योगदान दिलं. 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. टोटल 15 धावांचं योगदान दिलं. लास्ट बॉल असेल फर्स्ट इनिंग मधला आणि 45 रन्स आहेत स्कोर कार्डवर. रीच केलं फार दूरवरचा चेंडू होता. डिपेक्षा कव्हर रिजन मध्ये कॅच पकडलंय आणि वेल फिनिश केला या षटकाला गोलंदाज अनिकेत मोकलने. टोटल रन्स आहेत 45 आणि टार्गेट असेल 46. त्याचप्रमाणे व्यासपीठावर आपण पाहू शकताय उपाध्यक्ष आमचे मनोजभाई पाटील, तदनंतर आमचे सचिव वैभवभाई ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तदनंतर बंटी आहे आणि अर्थातच आमचे रुपेश पणवेलकर खजिनदार देखील त्या ठिकाणी आहेत. प्रवीण पाटील त्यांना देखील आमची विनंती आहे. 45 झाल्यात 46 टार्गेट आहे गोल्डन डीज. सर्व आयोजक यांना विनंती आहे की सर्वांनी तिथेच राहायचं आहे. कुठलाही आपल्या स्पर्धेला गालबोट लागलेला नाही अजूनपर्यंत.
पण झाले ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम सभापती आदरणीय सौ निलिमाताई पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो स्पर्धेचे दमदार आयोजक माजी सरपंच आदरणीय सचिदादा पाटील तसेच विद्यमान सरपंच राकेशभाई दाबाडे या एबन जोडीला विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेच्या सत्कार मूर्ती आदरणीय निलिमाताई पाटील यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करावा. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृतीचषक आणि सरपंचषक 2023 हे पर्व आणि या स्पर्धेमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय अर्थ आणि बांधकाम सभापती रायगड जिल्हा परिषद सन्माननीय सौस निलिमाताई पाटील यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातो. एबन जोडी राकेशभाई दाबाडे सरपंच आणि माजी सरपंच सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो. एकदा जोरदार आहोत या पाहुण्यांसाठी. नारी शक्ती आज खरं तर आपण पाहताय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठामध्ये केला जातोय. निलिमाताई पाटील यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आपला अमूल्य भेट दिलाय त्यांचा आपण हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया आणि त्यानंतर सन्मान केला जाईल. खरं तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते एक दमदार व्यक्तिमत्व वैकुंठ शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय सचिनदादा पाटील आणि राकेशभाई दाबाडे यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करायचा. एकदा जोरदार आहोत या पाहुण्यांसाठी. हा शुभ सन्मान होतोय या ठिकाणी एका चांगल्या नेतृत्वाचा तो म्हणजे वैकुंठ शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण इथे सन्मान घेतोय. खरं रायगडच्या क्रिकेटला ज्याने एक वेगळी दिशा आणि गती दिली आहे शिरडोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा रायगड प्रीमियर लीग सीझन 2 सीझन 3 चे दमदार आयोजक मंगेशभाई वाकडीकर यांचा हा सन्मान या व्यासपीठ केला जातो. एकदा जोरदार ठेवू त्यांच्यासाठी. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटमध्ये आपण जर का पाहिलं तर हा सन्मान इथे केला जाईल आणि यानंतर आयोजकांच्या वतीनं खरंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कार केला जाईल ते आमच्या स्पर्धेच्या प्रमुख सत्कार मूर्ती ज्यांच्या नावान ही स्पर्धा आहे. आदरणीय स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांच्या सौभाग्यवती श्रीमती स्वातीताई पाटील यांचा सन्मान स्मिताताई पाटील यांचा इथे सन्मान केला. माफी असावी खरंतर पहिल्या दिवशी आम्ही सन्मान अतिशय जल्लोषाने केला आणि पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने या स्पर्धेच्या प्रमुख सत्कार मूर्ती श्रीमती स्मिताताई पाटील साहेब पाटील यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. चला एकदा जोरदार आहोत या पाहुण्यांसाठी. इथे त्यांचा सन्मान केला जाईल. खरं तर पिंट्या शेठ पाटील साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि इथे आपण पाहता श्रीमती स्मिताताई पाटीलचा यांचा इथे सन्मान केला जातोय आणि तदनंतर इथे सन्मान केला जाईल आमचे रिटायर आर्मी या ठिकाणी गिरीशदा पाटील यांचा आपण इथे सन्मान घेतोय. रिटायर आर्मी गिरीशदादा पाटील यांचा आपण इथे सन्मान घेतो. मी पुन्हा एकदा सचिनदादा पाटीलना विनंती करतो. माझी खरं तर सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आणि मगाशी मी उल्लेख केला खरं तर जेवताना शेतकऱ्यांचे आणि झोपताना सैनिकांचे आभार मनाला कधी विसरू नका आणि एक सेवानिवृत्त एक रिटायर सैनिक ज्यांचा हा सन्मान या ठिकाणी बासमती केला जातो आहे त्यांचंही आपण इथे स्वागत करूया आणि तदनंतर इथे सन्मान केला जाईल. अण्णा शेठ पाटील साहेब एक डॅशिंग दिलदार दमदार असे व्यक्तिमत्व त्यांचा आम्ही इथे सन्मान घेतो आहे. मी सचिनदादा पाटील यांना विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते अण्णा शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी या व्यासपर्धी करायचा आहे. धन्यवाद. खरं तर अण्णा शेठ पाटील साहेब एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा हा सन्मान आणि तदनंतर आपण पाहिला जो हे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आदरणीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान घेतो. मी पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी आमचे विद्यमान सरपंच राकेशभाई दाबाडे यांना आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य काशीनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपर्धी करायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आमचे शेलारदादा यांचा आम्ही इथे सन्मान घेतो आहे. मी विनंती करतो आमचे आयोजक सचिनदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते शेलारदादांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान. गेले 6 दिवस आम्ही ही स्पर्धा पाहतो आणि या 6 दिवसामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला होता ही देखील या स्पर्धेची ओळख राहील.
आणि इथे आपण पाहता शैलार दादांचा हा सन्मान, मायेचे उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. त्यानंतर आमचे सूरज दादा यांचा आपण इथे सन्मान घेऊया. कर्दळ स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते आमचे सूरज दादा यांचा आपण इथे सन्मान घेतोय. मी पुन्हा एकदा सचिन कर्दळ निखिल पाटील गिअर ऑटोमोबाईलचे प्रोप्रायटर आहेत त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सूरज दादांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. बघा साई संघाला प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी पण पाहिला तर निलेश मोकल साई यांच्याकडून तब्बल 2000 पारितोषिक असेल आणि त्याचबरोबर जर का प्रतीक या खेळाडूने 25+ रन केल्या तर कुंदन गाबण आणि सुजत मोकल या दोघांकडून प्रत्येकी 2000 पारितोषिक असेल साई टीमच्या खेळाडूंना. आणि त्यानंतर उपाध्यक्ष हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे वैभव ठाकूर आशीर्वाद 800 मनोज पाटील माफी असावी त्यांचा आपण इथे सन्मान घेऊया. रावेगावचे आमचे मित्र मनोज पाटील हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आपण त्यांचा सन्मान करूया. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि वैभव ठाकूर आशीर्वाद 800 प्रोप्रायटर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि जाऊया मॅचच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल कॉमेंटरी बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे मित्र योगेश मडवी तर पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठात उपस्थित सर्व सन्मानीय पाहुण्यांचं स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान आणि दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृतीचषक आणि सरपंचषक 2023 या स्पर्धेमध्ये स्वागत. शेवटचा सामना आणि शेवटच्या मॅचमध्ये साई संघाला धावा इथे करायच्या आहेत. या ठिकाणी खारपाडा टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना 46 धावा चॅम्पियन बनण्यासाठी आणि एका बाजूने याच 46 धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे खारपाडा संघाला या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद म्हणजे चॅम्पियन बनण्यासाठी या मात्र धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. दोन्ही टीमला शुभेच्छा. तर सन्माननीय दिनेश बाबूशेठ पाटील यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे बाईक मिळाली ते आदरणीय विशालजी कोळी आणि पिंट्या शेठ प्रतिष्ठान यांच्या वतीने ही बाईक इथे उपलब्ध झाली आहे. आणि सर्व त्या ठिकाणी कूलर देण्यात आलेले आहेत सौरभ पाटील यांच्या माध्यमातून. तर दिनेश बाबूशेठ पाटील साहेबांचा हा सन्मान बघा. फटका इथे चांगला आहे मिड विकेट रिझर्वमध्ये पण तो येईल. खरं तर अंतर कमी कापलंय. टाळांचा गजर होता आता खारपाडा टीमच्या प्रेक्षकांच्या खेम्यामधून कारण इथे पहिला धक्का बसला बॅटिंग करताना गावदेवी साई टीमला. खेळाडू बाद झालाय. संकेत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. बघा 7 धावा धावफलकावरती आणि पहिला गडी बाद झालाय. सौरभ इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल यांच्याकडून खरं तर आम्हाला या स्पर्धेला हे ब्रँडेड कूलर देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे विशाल कोहली पल्लवी ऑटो बजाज चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून मात्र ही आम्हाला बाईक मिळाली. त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला आर्थिक रूपी म्हणा किंवा वस्तुरूपी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक यांच्या वतीनं आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. अथांग जनसमुदाय मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळतोय. हे खरं तर यश आहे. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील चषकाचं हे यश आहे. सरपंच चषकाचं कारण मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी गेले 6 दिवस आम्ही पाहिली आणि हा शेवटचा क्षण याचसाठी केला होता. 28 शेवटचा क्षण हा गोड बाबा. बघा हेलिकॉप्टर उडवलाय अगदी लॉंग ऑफ रिझन कडे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पुन्हा एकदा झेल पकडलाय. जल्लोष आणि टायांचा गजर होतोय. खारपाडा टीमच्या खेम्यामधून आणखीन एक धक्का बसला गावदेवी साई टीमला. मोठा धक्का असेल प्रतीक मोकलच्या स्वरूपात.
आक्रमक खरतर हे दोन्ही संघ आहेत, कारण शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणं ही खरतर या दोन्ही संघाची ओळख आहे. त्यामुळे बिग बॅटल, चांगला संघर्ष तुम्हाला आता शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पेन तालुक्यातील संघ खेळताना पाहिले. या स्पर्धेमध्ये पनवेल तालुका, उरण तालुका, खालापूर विविध विभागातील संघ आपण पाहिले, आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील संघ देखील तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आणि त्यातून आपण जर का पाहिलं तर पेन तालुक्यातील खारपाडा आणि पनवेल तालुक्यातील साई हा संघ आज टॉप 2 पोहोचला आहे. दोन्ही संघांना आमच्या उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं, तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, आमच्या सर्व समालोचन कक्षाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, संदेश गावन इन ॲट नंबर 4. इथे देखील हा फटका आपण पाहिला, उंच गेलाय बॉल, अंतर कापेल का, क्षेत्ररक्षक जज करतोय. स्वप्नील भोईर या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. भरत गरत हा खेळाडू एकदा जोरदार ठेवा होता भरत साठी, या स्पर्धेमधील आणखीन एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे भरत गरत या खेळाडूने. धन्यवाद. खरं तर या विकेट हॅट्रिकसाठी खारपाडा गावचे आदरणीय हिरामनजी घरत साहेब यांच्याकडून भरत घरतला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं इथे आपण आभार व्यक्त करूया. खूप मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेतला हा मोठा सामना आज तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. व्यासपीठावरती सर्व पाहुणे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, हा नेत्रदीपक सोहळा ते पाहत आहेत, आणि त्याचबरोबरने याची देही, याची डोळा, या खरं तर स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषकाचा सोहळा, सरपंच चषक 2023चा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व क्रीडा रसिक ते देखील धन्य झालेत या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये अप्रतिम असे आयोजन आणि नियोजन. शेवटचा सामना आहे, धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे आत्तापर्यंत 7, गडी 5 झालेत 3. धावगती आपण पहिली प्रचंड मंदावली, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही साई संघाची रन मशीन अनिकेत मोकल उभा आहे, आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिला मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याला पाहिलं जातो प्रशांत मोकल हा खेळाडू स्टाकिंग एंडला आला आहे. भरत गरत ओव्हर द विकेट, लीडिंग एज लागली, शॉर्ट टर्मॅनला बॉल चालला आहे, आणि या ठिकाणी आपण पाहिलं आणखीन एक सिंगल इथे मिळेल या खरं तर डावातील. एक सिंगल ॲड होईल धावफलकामध्ये. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 10 धावफलक ते आहेत, त्या म्हणजे 3 गडी बाद 8 धावा. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिले ते आमचे पंच, समालोचक, लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, डीजे ऑपरेटर असेल, सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. भरपूर चांगलं योगदान त्याचं देखील या स्पर्धेत राहिलं आहे. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर हिरामन भोसले, कर्णाला त्याचबरोबर स्पेअर लेग पंच संतोष चौधरी, शिरडोन. फटका चांगला आहे आपण पाहिला तर डीपेक्सचा कव्हर रिझन मध्ये हा बॉलला खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लुक दिलाय, आणि इथे मात्र हा चौकार आलाय गावदेवी साई टीमसाठी. साई संघाचे ही रन मशीन आहे. कालच्या रात्रीमध्ये जावळे नाईट स्पर्धेमध्ये मोठी विस्फोटक खेळी या खेळाडून साकारली, आणि पुन्हा एकदा आज खरं तर मेगा फायनलमध्ये त्याचा मात्र एक बोलबाला राहिला या बॅटिंग क्षेत्रामध्ये. भरपूर चांगलं योगदान या ठिकाणी देत असताना. तर याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई पाटील त्यांच्या बरोबरीने सर्व आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. खूप मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी आज मान्यवरांची उपस्थिती, कारण हा अंतिम सोहळा, अंतिम क्षण या स्पर्धेचा. बघा वेग किती होता, बॉल टप्पा पडल्यानंतर राहिला खरखाली सबमरीन डिलिव्हरी. आदरणीय ग्रामपंचायत सदस्य पायलताई सुर्वे यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं आपण इथे स्वागत करूया. आज खरं तर मोठ्या संख्येने नारी शक्तीचं शुभागमन या व्यासपीठावरती. या ठिकाणी पण पहिला दुसरा षटक देखील संपला, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 12. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची गरज. स्पर्धेचा अंतिम खरं तर हा सामना आहे, ज्यामध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल, तृतीय, चतुर्थ आणि पंचम ही पारितोषिक कोणत्या संघाला मिळतील, आणि त्याचबरोबरने स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता काही क्षणातच या ठिकाणी मिळतील. आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत तेजस नाईक आणि त्याचबरोबर आदित्य पाटील. खूप चांगलं गुणसंख्या लेखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, आणि त्यांचा पण इथे आभार व्यक्त करूया. गोलंदाजी मार्कमध्ये खतर खारपाडा संघाचा एक नवीन अपकमिंग यंगस्टार आहे, स्टार खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे तो, मात्र बॉलिंग मार्कमध्ये आला स्वप्नील भोईर. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल तर तो खेळाडू आहे स्वप्नील भोईर. या स्पर्धेमध्ये रावेगावचा ओमकार पाटील हा देखील चांगला खेळला होता, पण त्याचा संघ मात्र तिथे बाद झाला होता. यॉर्कचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, वेगवान थ्रो झाला आहे, आणि त्यानंतर मात्र आली सिंगल.
बघा खरतर चांगले ताळमेळ दोघांमध्ये आहे। आता 11 बॉल मध्ये विजयासाठी 33 रन की गरज। मंचकावरती आपण पाहताय खरतर रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय नीलिमाताई पाटील आणि त्याचबरोबरने तुम्ही पाहताय व्यासपीठावरती स्वर्गीय पिंटाशेठ पाटील साहेबांच्या सौभाग्यवती श्रीमती स्मिताताई पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे इथे शुभागमन झाले, त्या सर्वांचा आपण इथे आभार व्यक्त करूया। आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठशेठ पाटील आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश कडीकर। बघा बीमर प्लस 6 कलाटणी देणार हा क्षण असेल या सामन्यामधला, कारण इथे मात्र या 7 धावा मिळतील साईड टीमला। धावसंख्येत होईल बाढ, एकूण धावा धावफलकावरती 12 मिळतील, त्या म्हणजे 20। गडी बाद झाले 3, अजूनही विजयासाठी 26 रनची गरज आहे। या मॅचमध्ये गावदेवी 11 साईड टीमला अनिकेत मोकल या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अतिशय चांगला खेळ दोन्ही आपण पाहिले खेळाडू, जर का एका बाजूने स्वप्नील भोईर हा देखील टीममधला एक चांगला यंगस्टर आहे आणि त्याच्याविरुद्ध खेळणारा अनिकेत मोकल तो देखील तेवढाच प्रतिभावंत आहे, त्यामुळे एक बिग बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आहे त्या म्हणजे 20, अजूनही 26 रनची गरज। निलेश मोकल यांच्याकडून खरं तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे साई संघाच्या फलंदाजांना। स्वप्नीलला कम बॅक करावं लागलं, फ्रीडचा बॉल आहे ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड बॉलच्या दिशेमध्ये बॉल गेलाय, अनिरुद्ध बॉलचा पाठलाग करतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि बघता बघता या 2 धावा आल्या धावफलकावरती गावदेवी साईड टीमसाठी। एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 22, अजूनही विजयासाठी चॅम्पियन बनण्यासाठी गावदेवी साई संघाला धावा करायच्या 24 आणि एका बाजूने याच 24 धावा रोखायच्या आहेत खारपाडा टीमला। बघा आज खारपाडा गावामध्ये स्पर्धा चालू आहे, तरी खारपाडा गावामध्ये सर्व जे क्रिकेटचे दर्दी चाहते ते मात्र आज हमरापूर नगरीमध्ये आलेत। साई संघाचे समर्थक या हमरापूर नगरीमध्ये दाखल झालेत, या परिसरातील क्रिकेटचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज या क्रीडांगणावरती आलेत, आपण सर्वांचं इथे करूया स्वागत। स्वप्नील भोईर इथे हा फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, बिग विकेट, मोठा धक्का बसला गावदेवी साई टीमला कारण खेळाडू बाद झालाय। अनिकेत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद डीजे। गतवर्षी योगेश मडवी या स्पर्धेमध्ये आपण पाहिला उर्नोळीचा खेळाडू सुनील पाटील मालिकावीर राहिला होता आणि यावर्षी देखील या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धबा त्याच्या नावावरती देखील राहिल्या होत्या। पहिला अर्धशतक त्याने झळकावला होता या स्पर्धेमध्ये, परंतु दुर्दैवाने तो संघ पराभूत झाला होता सुपर 10 लढतीमध्ये हमरापूर संघाच्या विरुद्ध, त्यामुळे त्या संघाला मात्र तिथे कोणतंही पारितोषिक नसणार आहे। परंतु एका बाजूने विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक नवीन टॅलेंट जे खरं पेन तालुक्याला बिलॉंग करतोय, जो खारपाडा गावाला बिलॉंग करतो, खेळाडू आहे स्वप्नील भोईर। कौतुक करावं तेवढं कमी, कारण प्रत्येक 5 मॅचमध्ये लगातार या एकमेव खेळाडूने सलग 5 सामन्यामध्ये 5 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक पटकावले। अफाट गुणवत्ता आणि चांगलं कौशल्य तुम्हाला या यंग टॅलेंटमध्ये पाहायला मिळालं। आज खरं तर तुम्ही पाहता ही स्पर्धा अनेक जण पाहता, भविष्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल एवढं चांगलं टॅलेंट या खेळाडूमध्ये आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले। राकेश मोकल टीममधला प्रतिभावंत खेळाडू, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, साई गावाचा पहिला बायकरमॅन राकेश मोकलच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार गावदेवी साई टीमसाठी। धन्यवाद अफलातून बॅटिंग करत राकेश मोकल हा खेळाडू आपण पाहिला मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय, भरपूर प्रदीर्घ काळाचा अनुभव ज्या खेळाडूकडे आहे आणि तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय। 6 धावाला एकूण धावसंख्येचा आपण विचार केला, 28 धावा धावफलकावरती, अजूनही 18 रनची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये। यॉर्करचा प्रयत्न, लेन चांगली होती, टप्पा चांगला होता, व्हेरिएशन पण पाहिलं, पहिला बॉल अगदी फुलर लेनचा होता, हा बॉली बॉल होता, त्याला मात्र उडवलं लॉंग अपच्या वरून आणि त्यानंतर आपण पाहिला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करता आला नाही राकेशला, एवढा चांगला बॉल डिलिव्हर केला स्वप्नील भोईर या खेळाडूने। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने म्हटलं होतं आम्ही दोनच गोष्टी सॅल्यूट करतोय, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर। हा यॉर्कर बॉल आपण पाहिला स्वप्नील भोईरकडून, समीकरण आता या ठिकाणी बनलंय। शेवटचे काही बॉल, 7 चेंडू आणि 18 रनची गरज, 7 चेंडू आणि 18 धावा। इथे बघा संधी चालून आली होती, एका क्षणाला वाटलं हा खेळाडू कदाचित झेलबाद होईल
आणि इथे मात्र आणखीन एक विकेट रन आउटच्या स्वरूपात मिळाला आहे. सांघिक यश या ठिकाणी मिळेल खारपाडा टीमला. आता समीकरण मिळेल सहा चेंडूमध्ये 18 रनची गरज. सहा बॉल मध्ये 18 धावा. राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांच्या पोटी गोंडस बाळ जन्माला आलं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य हे देखणं स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज खरं तर आपण पाहता व्यासपीठावरती संपूर्णपणे नारी शक्तीचं शुभ आगमन. त्यांचं आपण पुन्हा एकदा करूया स्वागत. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. या खरं तर प्रत्येक नारी शक्तीचा आपण करूया सन्मान, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एका स्त्रीचा हातभार राहिला आहे. आणि खऱ्या तर ज्यांनी आपल्या मातेचं ज्यांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा यांना आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया. आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी लवूशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मा जिजाऊ साहेबांचा हात आणि त्याच्यावरती खरं तर सोनेरी मुकुट छत्रपती शिवरायांचा आणि त्या ठिकाणी आपण पाहिले राजमुद्रा आणि खऱ्या तर तोरणा किल्ला. संपूर्ण काही गोष्टी तुम्हाला त्या ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी प्रत्येक संघांना दिली जाईल. अप्रतिम असं आयोजन दिनेश बाबूशेठ पाटील यांच्या मधून या सर्व ट्रॉफी आम्हाला इथे मिळाल्या त्यांचाही इथे आम्ही आभार व्यक्त करतो. सहा चेंडू आणि 18 धावा. समीर मोरेचा पहिला बॉल लीडिंग एज लागले बॅकवर्ड क्षेत्राला बीट केलंय. आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबत नाहीये. आणि इथे मात्र मिळतो हा गावदेवी साई संघाला चौकार. नशिबाच्या या 4 धावा. आता समीकरण बनेल 5 बॉल मध्ये विजयासाठी 14 रनची गरज. धन्यवाद आदरणीय अनिल अण्णाशेठ पाटील यांचं देखील दमदार योगदान या स्पर्धेत राहिलंय. त्यांच्या माध्यमातून देखील ट्रॉफी आम्हाला मिळाली त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. समीर मोरेवरती केलं आक्रमण. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करायचा आहे स्वप्निल चेंडू खाली आणि इथे मात्र झेल सोडलाय. अगदी सोपा लोण्याचा गोळा मात्र या खेळाडूनं सोडलाय आणि इथे मात्र जीवनदान मिळालं राकेश मोकल या फलंदाजाला. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी धाबा करावा लागतील त्या म्हणजे 13-5. खरं तर माफी असावी 4 बॉल आणि 13 धाबा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. बघा एक एक चेंडू आणि एक एक रन आता किती महत्वाचे या मॅचमध्ये. चॅम्पियन कोण बनेल खारपाडा का साई याचं उत्तर देणारे हे खरं तर समीर मोरे या खेळाडूचे हे 4 चेंडू असतील. कमी मयाचा कमी अनुभवाचा नवीन जोमाचा नवीन उमेदीचा हा गोलंदाज खारपाडा संघाचा समीर मोरे उर्फ चॉमी. यॉर्कर लेनचा बॉल त्या बॉलला मात्र ढकललंय ऑफ ड्राईव्ह केलाय. राकेश स्वतःवरती विश्वास ठेवतोय स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी 12 रनची गरज. मागच्या सामन्यामध्ये या खेळाडून आपण पाहिलं तब्बल त्या ठिकाणी 26 धाबा दिल्या होत्या तांबडशेत संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. आता या मॅचमध्ये त्याला 18 धाबा वाचवायच्या आहेत. आणि आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने धाबा खर्च केल्या या ठिकाणी 6. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 12 रनची गरज. एका बाजूने आपण पाहिलं प्रचंड अनुभव, आता दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कमध्ये असणारा यंगस्टार म्हणजे सळसळतं हे रक्त. चांगलं कॉम्बिनेशन चांगलं बॅटल तुम्हाला या फायनल मॅचमध्ये पाहायला मिळेल. कोणता संघ होईल विजयी याचं उत्तर तुम्हाला हे 3 चेंडू देऊन जातील. समीर मोरे की राकेश मोकल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करायचा होता आणि इथे मात्र ऑन साइड मध्ये हा फटका खेळून काढला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणखीन एक विकेट टाळ्यांचा गजर होतोय खारपाडा टीमच्या खेम्यामधून. आता समीकरण बनेल शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 11 रनची गरज. धन्यवाद नवनिर्वाचित सरपंच 344 मतांधिकारी ज्यांची निवड झाली ते आरडीबाई आणि त्याचबरोबर माजी सरपंच सचिनदादा पाटील. मी पुन्हा एकदा खरं तर तमाम अमरापूर ग्रामस्थांचं आणि त्याचबरोबर स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान आणि दुर्गाजीबाई क्रिकेट क्लब अमरापूर सर्व सभासदांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करील की या स्पर्धेमध्ये खऱ्या तर आपण मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमचे सर्व समालोचक आहेत योगेशजी मडवी परमेशजी पाटील या सर्वांच्या वतीनं मी आपलं इथे आभार व्यक्त करतो आहे. शेवटचे 2 बॉल आणि 11 रनची गरज. साई गावातला हा पहिला बायकर मॅन आहे. बघा बघूया आता या खेळाडूला आपल्या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणता येईल का. कारण एका बाजूला पण पाहिलं तर पूर्णपणे पारडं जड झालंय या ठिकाणी खारपाडा संघाचं. कारण आतापर्यंत 2 चेंडूमध्ये साई संघाला करायच्या त्या म्हणजे 11 धावा. समीर मोरे मुंबई गोवा आहे भाई एक्सप्रेस गरदरे एंड करून मात्र गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. समोर मात्र राकेश मोकल डॉट बॉल
टायांचा प्रतिसाद होतोय समीर मोरे साठी खारपाडा संघाचे पाठीराखे आज मात्र आनंद उत्सव साजरा करतील, कारण इथे आपण पाहिला हा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय। शेवटचा एक बॉल 11 रनची गरज। चला सामना कोणीही जिंका, मैदानाच्या आतमध्ये आपण जल्लोष साजरा करू शकताय। डीजे आपण देखील रेडी राहा, याच करतर राहा, त्यांना आनंदाचा क्षण सेलिब्रेट करूया। एक बॉल आणि 11 धावा, स्वर्गीय पिंटाशेट पाटील स्मृती चषक, सरपंच चषक 2023 चा मानकरी कोण बनेल, चॅम्पियन कोण बनेल, याचं उत्तर असेल हा शेवटचा बॉल। समीर मोरे करतं कौतुक करावं तेवढं कमी, आज खरंतर खारपाडा ग्रामस्थांनी बँड घेऊन यायला पाहिजे मैदानावरती, कारण संघ चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावरती आला आणि बँड मागवला आहे, कारण कदाचित आणखीन एक त्यांना आनंदाची देखील वार्ता त्या ठिकाणी मिळेल, गोष्ट मिळेल, ती पुढे आम्ही अनाऊन्समेंट करणार आहोत। एक बॉल 11 धावा, जोरदार डाव द्या खारपाडा टीमसाठी। डीजे धन्यवाद।